स्वातंत्र्याच्या लढ्यात लहुजी साळवे यांचे मोलाचे योगदान सुधा मिंगोले. आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांनी ब्रिटिशांशी युद्ध करत स्वातंत्र्याच्या लढ्यात मोलाचे योगदान दिले. तसे सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली शाळा काढली तेव्हा या शाळेत लहुजी साळवे यांची पत्नी मुक्ता साळवे यांना दाखल केले. महिलांच्या शाळेला त्या काळी विरोध असल्याने अशा कठीण परिस्थितीत सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांना अनेक कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. त्यावेळी विरोध करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे कामसुद्धा लहुजी साळवे यांनी केले असे मत लहुजी शक्ती सेनेचे सुधा मिंगोले यांनी व्यक्त केले. दिग्रस तालुक्यातील चिंचोली क्रमांक 2 येथे आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांची जयंती 14 नोव्हेंबर 2021 रोजी साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर देशमुख, सरपंच हरीश मनवर, समताधूत ज्योत्स्ना जांभुळकर, ज्ञानेश्वर बडोळे, रितेश चव्हाण गरडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून मालार्पण करण्यात आले. यावेळी समताधूत ज्योत्स्ना जांभुळकर, सुधा मिंगोले, पत्रकार किशोर कांबळे, शंकर तायडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून महापुरुषांच्या विचारावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधा मिंगोले, सूत्रसंचालन व आभार किशोर कांबळे यांनी मानले. याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि मान समाजाचं काम म्हणलं तर स्पेशल कोणी कामात असो भाऊला आवाज द्यायला असं ताबडतोब त्या चिंचोलीमध्ये येतात. आणि त्यांनी 10-15 वेळा सांगितलं की तुम्ही एकाच गुटीने चला, आपलेच खासदार आपलेच आमदार या फंडामधून काहीच घेत नाही. तुमच्या ताकदीमुळे मले बोला आणि या ताकदीमुळे मी पुढे बोलतो. त्या ताकदीने या चिंचोलीमध्ये काहीतरी आपण अनुदान मधून काहीतरी तर बनवायची ताकद आहे आपल्यामध्ये, काहीतरी शब्द आहे आपल्यामध्ये. पण मातंग समाजाची जूट फुटत दिसत आहे, त्याच्यामुळे सुधीर भाऊ सुद्धा पण या गावामध्ये लागू नाही लागलं. म्हणून समाजाला एकच विनंती आहे, एक ताकदपणा एका ताकदीने चला. मातंग समाजाचं राहिलं सुद्धा काम सुधीर भाऊ आपलं संपूर्ण मनापासून सुधारणा करणार. अहो मानवाडा सर्वात मोठा जास्ती इथं मानवाडा आहे, सगळ्या समाजापेक्षा मानवाडा चिंचोलीमध्ये दिसतो. पण संपूर्ण तुटता त्या मांगामध्ये दिसतो. कुठपर्यंत जगाची ताकद आहे तुमची अलग अलग, अहो आपण कुठून चाललो, शरीराचे अलग अलग तुकडे होत चालले तरी आपल्या जीवाजीव लागू नाही लागला. अहो एकजूट बना, एका ताकदीनं चला. महाराष्ट्र हलवाची ताकद या मांगाच्या लवजी वस्त्र हलवाच्या साड्याच्या सैनिकामध्ये आहे. फक्त तुमची एकजूट दाखवा, सुधीर भाऊच्या सोबत चाला. आणि सुधीर भाऊ सर्वांचं मनापासून सर्वांचं जे काही इच्छा असेल तुमची या खासदार आमदारकी मधून घडून आणायची ताकद या सुधीर भाऊ देशमुख मध्ये आहे. फक्त लोक विषयी सेनाच नाही, पूर्ण मातंग समाज सुधीर भाऊच्या सोबत चाला.